33 मराठा आंदोलकांना जालना जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी अंतरवाली सराटी या ठिकाणी आंदोलन सुरू असताना आंदोलकावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात याचे पडसाद उमटले होते। या प्रकरणी जालना शहरासह जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात दंगली घडवल्याप्रकरणी आणि पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी जवळपास जिल्ह्यात 3000 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। या प्रकरणी जिल्हा वकील संघाच्या वतीने आंदोलक कार्यकर्त्यांवर दाखल गुन्ह्याप्रकरणी मोफत त्यांच्या जामीन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। वकील संघाच्या वतीने आज 33 जणांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते। यावर निर्णय देताना जिल्हा सत्र न्यायालयाने एका किशोरवयीन मोर्चेकरी यास यापूर्वीच जामीन मंजूर करण्यात आला होता। उर्वरित 32 जणांचा जामीन आज जिल्हा सत्र न्यायालयाने प्रत्येकी 15,000 जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे। आज जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये जे 32 आरोपी पोलिसांनी पकडून कोर्टामध्ये हजर केले होते त्यांना आमचा युक्तिवादानुसार त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवली होती, पण जिल्हा व सत्र न्यायालयाला 307 कलमाखाली जामीन देण्याचा अधिकार असल्यामुळे आम्ही तात्काळ त्यांचा जामीन अर्ज दाखल केला। FIR चे अवलोकन, सरकार पक्षाची बाजू व आमचा युक्तिवाद हे कोर्टाने ऐकून घेतलं आणि 307 सारखा गंभीर जो गुन्हा पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली दाखल केला होता काय त्याबाबत सांगता येणार नाही, पण गंभीर स्वरूपामध्ये ज्यावेळेस कोर्टाने आमचा युक्तिवाद ऐकला तर कोणीही त्याच्यामध्ये जखमी नाही आहे आणि जे मराठा समाज बांधव त्या दिवशी आंदोलनासाठी आले होते अतिशय शांतप्रिय ते आंदोलन होतं, कोणामुळे ते चिरडलं गेलं हाही प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही वय ग्रुप पाहिलं 18 ते 22 होते जास्त, ते शिक्षण घेणारे मुलं होते, त्यांचा कोर्टाने विचार केला आणि त्यांचा जामीन अर्ज आज मंजूर केला आणि दर रविवारी ह्या सर्व 32 लोकांनी तिथं हजेरी लावायची पोलिसस्टेशनला अशा अटीवर दाखल केला आहे। एक जो याच्यामधला अर्जदार किंवा आरोपी होता तो 18 वर्षाखालील होता, तो विधी संघर्ष असल्यामुळे त्याची कालच जामीन मंजूर झालेली आहे। यापूर्वी आम्ही माझ्या अध्यक्षतेखाली वकील संघाचा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल चव्हाण व इतर सहकाऱ्यांनी पहिलेच ठराव घेतला होता की मराठा आंदोलकावर जे काही गुन्हे दाखल होतील ते आम्ही मोफत चालू, त्यानुसार आम्ही प्रकरण मोफत चालवलं, कोर्टात दाखल केलं, कोर्टाने आमचा जामीन मंजूर केला। मी आपल्या माध्यमात सगळ्या वकील बांधव जे माझे आहेत जिल्हा वकील संघ सदस्य त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी सहकार्य केलं आणि न्यायालयाचे आभार मानतो की शेवटला जो न्यायालयावर विश्वास आहे तो कायम आहे, न्यायालयाने आमचे जामीन अर्ज मंजूर केला त्याबद्दल आम्ही त्यांचं आभार मानतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जालना।